नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। अभिनेत्री कंगना राणावतच्या बेकायदेशीर ऑफिसवरती कारवाई केल्यानं तिनं मुंबई उच्च न्यायालयात बीएमसी विरोधात दावा ठोकला होता। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज विवादित शब्द हरामखोर देखील गाजला। हा शब्द कोणासाठी वापरला याचं उत्तर न्यायालयानं संजय राऊत यांच्याकडे मागितलंय। बीएमसीचे वकील न्यायालयात म्हणाले की अशी याचिका अशा प्रकारे सादर केली आहे की जसं व्यक्तीला सरकार आणि सत्ताधारी पक्षाविरुद्ध जाहीरपणे बोलल्याबद्दल त्रास दिलाय, मात्र सत्य वेगळं आहे। हे असं एक प्रकरण आहे जिथे याचिकाकर्त्याने बेकायदेशीररित्या बांधकाम केलं होतं। बीएमसीचे वकील म्हणाले की कंगना 5 सप्टेंबरचं ट्विट देखील न्यायालयानं सादर करावं, जेणेकरून त्या ट्विटमध्ये कारवाई झाली आहे की नाही याचं टायमिंग समजू शकेल। कंगनाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की कंगनाचे 30 ऑगस्टपर्यंत सर्व ट्विट्स सादर करण्यात आलेत। संजय राऊत यांची पूर्ण मुलाखत सापडली नाही, केवळ एकच क्लिप पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे। पूर्ण व्हिडिओ ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जातोय। कंगनाच्या वकिलाने हरामखोर असा उल्लेख करत असलेल्या संजय राऊत यांचा व्हिडिओ प्ले केला। यावरती राऊत यांच्या वकिलानं माझ्या क्लायंटने कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नसल्याचं म्हणत याबाबत उद्या प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं म्हटलंय। ऑफिसवर केलेल्या कारवाईची 2 कोटी भरपाई देण्याबाबत कंगनाचे वकील म्हणाले की जे नुकसान झालंय त्याची संपूर्ण माहिती घेऊन या प्रकरणावरती निर्णयाप्रत आलो आहोत। न्यायालयात स्वतः कोणालाही पाठवून याची पाहणी करू शकते। दरम्यान आता न्यायालयात राऊत यांच्या हरामखोर वक्तव्य आणि त्या शब्दाचा अर्थ समजणाऱ्या अशा दोन्ही मुलाखतीच्या क्लिप्स सादर केल्या जाणार आहेत। शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागं राजकीय वातावरण चर्चा झाल्या। या भेटीवरती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जर भाजपशी युती झाल्यास शिवसेनेचा फायदा होईल, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे आणि आमची इच्छा आहे की शिवसेनेनं भाजपसोबत एकत्र यावं। शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काय चर्चा झाली हे माहीत नाही, मात्र ही सरकार स्थापनेची चर्चा झाली असेल तर चांगलंच आहे। त्यामुळे शिवसेना भाजप रिपाई एकत्र आल्यास फायदा होणार आहे, महाराष्ट्राचं भलं होणार आहे, केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील असं आठवले म्हणाले। शिवसेना जर सोबत येत नसेल तर राष्ट्रवादीनं सोबत यावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी NDA मध्ये यावं असंही रामदास आठवले म्हणाले। शरद पवार यांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी NDA मध्ये आलं पाहिजे, त्यांना केंद्रात सत्ता मिळेल। शिवसेना आमच्यासोबत नाही आली तर राष्ट्रवादीनं भाजप रिपाईसोबत यावं, रिपाई आधीही राष्ट्रवादीसोबत होती, त्यामुळं भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो असंही आठवले यांनी सांगितलं। एक तर शिवसेना जर आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला आमचं निमंत्रण नाही की शरद पवार आणि NDA मध्ये यावं। मागे एकदा म्हणालो होतो की महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी शरद पवार साहेबांनी आता निर्णय घ्यावा आणि माझी आणि त्यांची गोष्टी एवढी आहे की मला इकडे करमत नाही आहे, त्यांना इकडे करमत नाही आहे। त्यामुळं त्यांनी NDA मध्ये यावं आणि नरेंद्र मोदींच्या सोबत देशाच्या शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी इकडे यावं अशा पद्धतीने त्यांना आमच्या वंचित बहुजन आघाडी देशभरामध्ये नवीन राजकारण करण्याचा विचार करते आहे। महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्हाला समझोता करावा लागला, त्यामुळे MIMची 1 लोकसभेत सीट लागली होती। आम्हाला अपेक्षा होती हे गठबंधन विधानसभेला देखील चालेल। मुस्लिम समाजाकडून 100 सीटची मागणी करण्यात आली होती। एखाद्या समाजाला एवढ्या मोठ्या सीट नाही देऊ शकत याचा परिणाम तुमच्यासमोर निवडणुकीमध्ये झाला। बिहारमधील मुस्लिम पक्षांसोबत मला बोलायचं आहे, त्यांच्यासोबत मला गठबंधन करायचं आहे, जे महाराष्ट्राच्या राजकारणात नाही झालं की बिहारमध्ये घडवून आणायचं आहे। बिहारमध्ये निवडणूक लावण्याचं एकच कारण आहे, तिथे NDAला हरवायचे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। बिहार के इलेक्शन लढने का मकसद यही है कि NDA को हराना है। 16-17% मुसलमान है, 18-19% अंबेडकरवादी है, शेड्यूल कास्ट है, दोनों की संख्या मिलाई जाए तो 40% होता है। 40% से किसी भी सरकार को गिराया जा सकता है। NRC का मुद्दा, सिटीजनशिप का मुद्दा, आरक्षण का मुद्दा, ये सरकार सबके खिलाफ है। और इसलिए मौलवी है, मौलाना है, पढ़े लिखे मुसलमान है, आप इस बात पर सोचिए कि विधानसभा के चुनाव के अंदर अगर अंबेडकरवाद, आदिवासी, शुरू का मुस्लिम अगर इकट्ठा जाता है तो हम NDA के सरकार को हरा सकते हैं, और इसलिए इकट्ठा जाना
जरूरी है मुस्लिम समाज इस पर सोचेगा, ये मैं उम्मीद करता हूँ। शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलंय। भाजपशी युती झाल्यास शिवसेनेचा फायदा होईल। 50-50 फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेनं भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं असं रामदास आठवले म्हणाले। गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे। देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली, राजकीय विषयांवरती चर्चा झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु माझं मत आहे की शिवसेनेनं भाजपसोबत यावं आणि रिपाईला सोबत घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करावं। शिवसेनेला केंद्रात मंत्रिपदं मिळतील असं झाल्यास मला आनंद होईल। मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं। खरं तर 50-50 फॉर्म्युल्यावरूनच शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती, त्यात रामदास आठवले यांनी पुन्हा 50-50 फॉर्म्युला मांडलाय। याविषयी त्यांनी विचारलं असता ते म्हणाले की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन 1 वर्ष झालं, त्यांची इच्छा असेल तर त्यांना आणखी 1 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं, उरलेली 3 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं, सत्तेत 50% वाटा ठेवावा आणि केंद्रात वाटा घ्यावा, अशा पद्धतीनं मार्ग निघू शकेल असं मला वाटतं। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात अडकू नये असं देखील रामदास आठवले म्हणाले। शिवसेना भाजप रिपाई एकत्र आल्यास याचा फायदा होणार आहे, महाराष्ट्राचं कल्याण होईल, केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील असंही आठवले म्हणाले। संजय राऊत हे दोघे माझे चांगले मित्र आहेत आणि दोघांची भेट जवळजवळ 2 तास झाली अशा पद्धतीची माहिती मला आहे। दोघे म्हणतायत की आमची चर्चा पॉलिटिकल झाली नाही आहे, पॉलिटिकल हो की नाही हो, माझं शिवसेनेला नम्र निवेदन आहे की बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर पुन्हा एकदा शिवशक्ती म्हणजे एकच आली पाहिजे आणि भाजप शिवसेना आणि आरपीआय आपण एकच आलो पाहिजे। त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारचा पाठिंबा शिवसेनेने काढावा आणि बीजेपी सोबत आरपीआय सोबत यावं अशा पद्धतीचं आमचं त्यांना निवेदन द्यावं। सांगली जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं मध्यरात्री एका कोरोनाबाधित रुग्णानं स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। मिरज मालगाव रस्त्यावरील अमननगर इथे राहणाऱ्या हुसेन बाबूमिया मोमीन वयवर्ष 55 यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती, त्यामुळे त्यांना उपचारांसाठी 10 दिवसांपूर्वी मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। परंतु मध्यरात्री त्यांनी चाकूने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे अशी मोमीन यांच्या नातेवाईकांनी सांगितलं। आत्महत्येबाबत मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र मोमीन यांनी नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान मोमीन यांच्यावरती सोमवारी दुपारी कोविड रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा MIM चे खासदार अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साथ घातली आहे। बिहार निवडणुकीसाठी ओवेसी सोबत आल्यास निवडणुकीचं चित्र बदलू शकतं असा आंबेडकरांना विश्वास आहे। आज आंबेडकरांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना त्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिलेत। बिहार निवडणुकीत दलित आदिवासी आणि मुस्लिम एकत्र आले तर NDAचा पाडाव शक्य असल्याचं आंबेडकर म्हणाले। बिहार निवडणुकीच्या निमित्तानं देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं। आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीत MIM सोबत मिळालेल्या यशाचा दाखला देत पुन्हा एकदा बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आणि दलित मतं एकत्र आली तर चमत्कार होऊ शकतो असं म्हणत त्यांनी MIMला अप्रत्यक्षपणे साथ दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात दुभंगलेली वंचित MIM आघाडी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत आकार घेण्याची चाचपणी करतीये का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत वेगळे झालेले हे पक्ष बिहारमध्ये एकत्र दिसतील का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे, मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीच प्राथमिक चर्चाही झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलंय। या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांसोबत चर्चा केल्यानं पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न चर्चेला येतोय।
अशातच आता शिवसेना नेते अनिल परब यांनी गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींबाबत वक्तव्य केलंय. परब यांनी महाविकास आघाडीत कुठलीही अस्वस्थता नाही. शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांचीही भेट होतच असते असा दावा करत सर्व काही आलवेल असल्याचं सांगितलंय. परभणी जिल्ह्यात मुख्य रस्त्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे हालही अत्यंत दयनीय झालेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावकऱ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. जिंतूर तालुक्यातील पिंपराळा या गावात रस्ता नसल्यानं चक्क आजारी आजीला 3 किलोमीटर पाठीवर घेऊन जाण्याची वेळ इथल्या एका गावकऱ्यावरती आली. तरीही ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देत आहेत. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा या संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असणाऱ्या गावातील 85 वर्षीय कौसाबाई चाफे यांना अचानक जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या. गावातील खाजगी इलाज करूनही त्यांना काही फरक पडला नाही. अखेर या आजीला 18 वर्षांचा नातू राजकुमार चाफेनं तिला कापडानं पाठीवरती बांधून पुढील इलाजासाठी जिंतूरला नेण्याचं ठरवलं. चिखल तुडवत तब्बल 3 किलोमीटर पायीच तो तिला घेऊन गेला. मुंबई सत्र न्यायालयानं रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर जायद विलात्रा आणि बासित परिहार यांना 6 ऑक्टोबरपर्यंतची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान रिया चक्रवर्तीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सुशांतवर गंभीर आरोप केलेत. सुशांतनं माझा आणि माझ्या भावाचा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला, जसा तो त्याची नशेची सवय पूर्ण करण्यासाठी इतरांचा करायचा, असा थेट आरोप रियानं केलाय. कोरोना संसर्गाचं निदान करण्यासाठी सुरू असलेल्या RT-PCR आणि अँटीजेन चाचण्यांची संख्या गेल्या आठवड्याभरात कमी झाली आहे. तसंच दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे, त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आठवड्यातील रुग्णसंख्या 600 ते 800 पटीत दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचं निदान करण्यासाठी सुरुवातीला RT-PCR चाचणी केली जात होती. त्यासाठी नाकातून व घशातून स्वॅब घेतला जात असे. त्याचा अहवाल 24 ते 48 तासांमध्ये येतो. अचूक व खात्रीशीर निदानासाठी ही चाचणी उपयोगी आहे, परंतु चाचण्यांना वेळ लागत असल्यामुळं त्याच बरोबरीनं अँटीजेन चाचण्यांद्वारे कोरोना निदान करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी नाकातून स्वॅब घेतला जातो. अर्ध्या तासात या चाचणीतून निदान समजतं. लवकरात लवकर निदान व्हावं, तसंच बाधित रुग्णांचं विलगीकरण सोपं जावं यासाठी या चाचण्यांची संख्या वाढवली गेली. परंतु या चाचण्यांच्या निदानाबाबत आजही लोकांच्या मनात संभ्रम आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना आणि चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्यामुळं खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यास परवानगी दिली गेली. चाचणी केंद्र वाढवल्यामुळं दररोज 3 ते 3,500 चाचण्या घेऊ लागल्या. तर दुसरीकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या वाढल्याचंही चित्र दिसून आलं. जिल्ह्यात आठवड्याभरापूर्वीपर्यंत RT-PCR आणि अँटीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या 3,000 अधिक होती, तर रुग्णसंख्या देखील 1,800 ते 1,000 पटीत निष्पन्न झाली. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये विकास दरात 23.9% घसरण झाली आहे. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान अद्यापही कायम असल्याचं म्हटलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्मला सीतारामन म्हणाल्या की अर्थव्यवस्था वेगळ्याच प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहे आणि कोरोनाचं संकट कधी संपणार याबाबत काहीच निश्चित सांगता येऊ शकत नाही. विशेषतः कोरोनावरील लस अजून आलेली नाही. 6 महिन्यात आव्हानं कमी झालेली नाहीत, उलट आव्हानांची पद्धत वाढली आहे आणि मंत्रालय या समस्येवरती उपाय करण्यासाठी वेगानं पावलं उचलत आहे. न्यायालयानं मराठा आरक्षणावरती लावलेली स्थगिती उठवण्यासाठी व आरक्षण पूर्ववत करण्यासाठी मराठा शिवसैनिक सेनेकडून सेनगाव तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील गावागावातून आलेल्या मराठा बांधवांनी या बैलगाड्यांसह या मोर्चात सहभाग घेतला. सेनगाव शहरातून बैलगाड्यांची रॅली काढून मोर्चेकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. बैलगाडी मोर्चातील घोषणांमुळे सेनगाव शहर दुमदुमून गेलं. मराठा आरक्षण पूर्ववत करण्यासह जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यांनी कुठलाही कायदा निर्माण करा, काय करायचं ते करा, परंतु मराठा आरक्षण जसं पूर्ववत होतं तसंच कायम ठेवावं आणि जी नोकर भरती शासनानं काढलेली आहे जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत ही नोकर भरती थांबवली द्यावी. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी HK पाटील पॉझिटिव्ह आल्यानं राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आलेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर होण्याची चिन्ह आहेत. गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी HK पाटील मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात राज्यातील नेत्यांबरोबर बैठक घेतली. पाटील हे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान कृषी विधेयकाचा विरोध करत आज काँग्रेसचं शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होतं. या शिष्टमंडळात अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेतेही जाणार होते. मात्र एच के पाटील यांच्यासोबत गुरुवारी असलेले नेते वगळून इतर नेते आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, यशोमती ठाकूर, खासदार धानोरकर, मंत्री सी के पाडवी राजभवनावरती जाणार असल्याची माहिती मिळते. काही डॉक्टर उपचारात हेळसांड करत रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत, भरमसाठ बिलं करत आहेत. माझ्याकडे तशा काही तक्रारी आल्यानं मी डॉक्टरांचे उपचार व बिलांचे ऑडिट करण्याबाबत बोललो आणि तशी व्यवस्था उभी केली. कोविडच्या संकट काळात कोण चुकीचं वागत असेल तर खपवून घेणार नाही, आम्ही जनतेच्या बाजूने ठाम आहोत असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं. जयंत पाटील यांनी इस्लामपूर इथं पत्रकारांशी संवाद साधत जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा मांडत शासनानं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाच्या या संकट काळात बहुतेक डॉक्टर चांगली सेवा देत आहेत, मात्र काही थोडे थोडके डॉक्टर उपचारात हेळसांड व भरमसाठ बिलं देत आहेत. अशा डॉक्टरांना कोणीतरी विचारायला नको का असा सवाल त्यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, जिथे सरकारची व्यवस्था आहे तिथे गोरगरीब सामान्य कुटुंबातील रुग्णांना प्राधान्य द्या अशा सूचना दिल्यात. शहर स्वच्छता आणि सौंदर्याचे निकष उंचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी आजपासून नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या चळवळीचं नाव आहे माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर. ही चळवळ असून या ताराराणी चौकातून या चळवळीला, या मोहिमेला सुरुवात झाली आहे. हातात फलक घेऊन कोल्हापूरकरांनी थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याचा संदेश देत जनजागृती केली. दरम्यान आज रस्त्यावरती थुंकणाऱ्यांना चळवळकर्त्यांनी चांगलाच दणका दिलाय. उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना जाब विचारत त्यांना स्वतःची थुंकी हाताने पुसायला लावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी हे आपल्या पदावर आल्यापासून स्वच्छतेची मोहीम त्यांनी हाती घेतली. रविवारी स्वच्छता मोहीम राबवून शहरातील हजारो टन कचरा ते आपल्या मोहिमेच्या माध्यमातून काढत असतात. त्याचे अनेक फायदे आजपर्यंत कोल्हापूरकरांना झालेत. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचवण्यासाठी आणि रोगप्रसार रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी या नवीन मोहीम हाती घेतली आहे. सुरुवात केलेली आहे, त्यांनाही आपण एक आदर्श देतो आहोत इथला, आणि लवकरच कोल्हापूर आपला स्वच्छ आणि सुंदर होणार. कचरा सुद्धा आपण टाकणार नाही, थुंकणार नाही, आणि रोगमुक्त होईल कोल्हापूर याची प्रयत्न आपण सर्वार्थाने करणार आहोत. ही चळवळ इथंच थांबणार नाही, जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत चालतच राहणार. राज्यातील ऊसतोड मजुरांना कुणी वाली राहिला नसून त्यांना 5 पैसे वाढ मिळत नाही. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांना योग्य नेतृत्व नसल्यानं त्यांचे प्रश्न कायम असून आज ऊसतोड कामगार पोरका झालाय. त्यामुळे हेच न सुटलेले प्रश्न घेऊन ऊसतोड कामगारांसाठी शिवसंग्राम मैदानात उतरणार असून उद्या शिवसंग्रामच्या वतीनं बीडच्या मांजूर सुभा या चौकात पहिला मेळावा होणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिलाय. कोणीही न्याय देऊ शकलेलं नाही, म्हणून हा जो कामगार वर्ग आहे, मुकादम वर्ग आहे, हा पोरका झालाय आणि म्हणून 5-5 वर्ष मध्ये त्यांना न्याय दिलेला नाही, त्यांना भाववाढ मिळालेली नाही, कमिशन मध्ये वाढ मिळाली नाही, आरोग्याची काळजी घेतली गेलेली नाही, असे अनेक प्रश्न त्यांचे प्रलंबित असताना सुद्धा त्यांच्याकडे फक्त राजकारणाचा भाग म्हणून पाहिलं गेलेलं आहे. मागील 6 महिन्यांचा विचार केला तर आज सोनं जवळपास 7,000 रुपयांनी स्वस्त झालंय. मार्च महिन्यानंतर सोन्याच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीसह पहिल्यांदाच सोनं प्रतितोळा 50,000 आलंय. सध्याचा सोन्याचा दर प्रतितोळा 49,995 GST सोडून तर GST धरून 51,083 रुपये इतका आहे. 7 ऑगस्टला सोनं प्रतितोळा 56,200 रुपये इतकं होतं, पण आता हाच दर 49,000 घरात आलाय. तर चांदीचा प्रति किलोला 58,583 इतका दर झालाय. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वायदा बाजारातील दर 0.08% म्हणजेच $1.40 घसरून $1,864.90 प्रति औस झालाय. त्याशिवाय सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औस 1,861.11 प्रति डॉलर आहे. याबाबतीत बोलताना पुना गाडगीळचे CEO अमित मोडक म्हणाले की लवकरच अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणूक होती आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांना डॉलरचं मूल्य स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे.
तरच ते नागरिकांना विश्वास येणाऱ्या निवडणुकीसाठी जिंकू शकतील. त्यामुळं ज्यावेळी त्यांनी करन्सी स्ट्रॉंग असते त्यावेळी आपोआपच सोन्याचे दर उतरतात. पुढील काही दिवसांसाठी हे दर आपल्याला अशाच प्रकारे असल्याचं पाहायला मिळेल. जर डॉलरची किंमत स्ट्रॉंग राहिली नाही तर याचा फटका ट्रम्प यांना बसू शकतो, त्यामुळं ते कोणताही धोका पत्करतील असं वाटत नाही. कल्याणमध्ये खासगी लॅबचा प्रताप उघड आलाय. चुकीचा ब्लड रिपोर्ट दिल्यानं कोरोनाबाधित व्यक्तीच्या मुलाला प्लाझ्मा थेरपी मिळवण्यासाठी 48 तास वणवण फिरावं लागलं. अखेर त्याच्या वडिलांचा ब्लड ग्रुप दुसरा असल्याचं उघड झालं, त्यामुळे त्याच्या वडिलांना उपचार मिळण्यास विलंब झालाय. या प्रकरणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी संबंधित लॅब आणि डॉक्टरांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील टाटा नाका परिसरात राहणारे सुरेंद्र साहू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावरती कल्याण पूर्वेतील आयुर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या उपचारावरती 2 लाख रुपये खर्च झाला आहे. अखेरीस डॉक्टरांनी सांगितलं की सुरेंद्र यांना प्लाझ्मा थेरपी द्यावी लागेल, त्यासाठी ब्लड टेस्ट करायचे आहेत. सुरेंद्र यांचा ब्लड बी पॉझिटिव्ह असल्याचं सांगत लवकरात लवकर प्लाझ्मासाठी ब्लड ग्रुपचा ब्लड डोनर उपलब्ध करा. सुरेंद्र यांच्या मुलांना वडिलांचा जीव वाचवण्यासाठी बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. 48 तासानंतर एक डोनर समोर आला. डोनरला घेऊन सुकेश हा दुसऱ्या लॅबमध्ये गेला. जेव्हा परत सुरेंद्र यांची ब्लड चाचणी करण्यात आली तेव्हा सुरेंद्र यांचा ब्लड ग्रुप हा बी पॉझिटिव्ह नसून ए बी पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालं. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेले ट्विट शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना महागात पडणार आहे. भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहताना चतुर्वेदी यांनी फोटो ट्विट केला आहे. तो फोटो भगतसिंग यांचाच होता, मात्र त्याखाली चंद्रशेखर आझाद यांचं नाव होतं. ही चूक लक्षात येताच नेटकर यांनी चतुर्वेदी यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर चतुर्वेदी यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मागच्या 15 दिवसांपासून तुफान पाऊस बरसतोय. त्यामुळं ऐन काढणीला आलेल्या पिकांच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी थांबलंय. त्यामुळं सोयाबीन, उडीद डाळ, शेंगांना कोंब फुटत आहेत. त्यामुळं पीक पूर्णपणे पाण्यात असल्यानं पिकांचा सडून वास सुटलाय. त्यामुळे बार्शी तालुक्यातील मळेगाव, पिंपरी, ढाळे पिंपळगाव, उपरी येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलाय. अशात भिजलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी पिंपरी गावच्या पैगंबर शेख या शेतकऱ्यानं चक्क मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्यूबचा वापर करण्याची शक्कल लढवली आहे. गुडघाभर पाण्यात जाणं शक्य नसल्यानं ट्यूबचा वापर करून उरल्या सुरल्या सोयाबीनची काढणी सध्या पैगंबर शेख करीत आहेत. पैगंबर यांनी काढलेल्या या अनोख्या प्रयोगाचं बार्शी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः सडल्यानं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी देखील होतीये. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाची सध्या NCBकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या दिल्ली मुंबई NCB पथकांकडून रिपोर्ट घेण्यासाठी स्वतः DG NCB राकेश अस्थाना दिल्लीहून मुंबईला पोहोचलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत रविवारी त्यांची NCBच्या अधिकाऱ्यांसोबत जवळपास 3 तास बैठक पार पडली, ज्यामध्ये आत्तापर्यंत NCBकडून करण्यात आलेलं चौकशी सत्र, तपास, यातून मिळालेले पुरावे, अटक सत्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी या संदर्भात चर्चा झाली. 2019 निर्माता करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी तो बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या संदर्भातही NCBच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओचा फॉरेन्सिक रिपोर्टही NCBला मिळाला आहे, ज्यावरून स्पष्ट होत आहे की व्हिडिओमध्ये कोणत्याच प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. दरम्यान या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना करण जोहरनंही सांगितलं होतं की त्याच्या घरी पार्टी करण्यात आली होती, परंतु त्यावेळी ड्रग्जचं सेवन करण्यात आलेलं नव्हतं. धनगर समाजाच्या आरक्षणाचाही मुद्दा आता चांगलाच तापायला लागलाय. धनगर समाजाला ST या प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावं ही मागणी जर मान्य झाली नाही तर चौकाचौकात मोदींचे पुतळे जाळू व मोदींच्या पुतळ्यांना फाशी देऊ व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर घंटानाद करू असा इशारा देत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती धनगर समाजानं घोषणाबाजी करत मोर्चा काढला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राशी निगडीत असून संविधानामध्ये आधीच ST आरक्षण दिलेलं असून या राज्यकर्त्यांनी आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. 2014 फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण देण्याची तयारी केली होती, मात्र नरेंद्र मोदी यांनी आडकाठी टाकली. या मुद्द्यावरती फडणवीस मोदींची चर्चा करण्यासाठी गेले असताना त्यांना हकलून लावलं, नाहीतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण दिलं गेलं असतं, कारण फडणवीसांनी 2014 धनगरांना तसं आश्वासन दिलं होतं. त्यामुळं आता केंद्र सरकारनं धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली काढावा, अन्यथा उग्र आंदोलन करू
असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। हा जो प्रश्न आहे आमच्या धनगरांचा, हा केंद्र शासनाशी संबंधित आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत आपण आमचं म्हणणं मांडावं, कारण नरेंद्र मोदींच्या आडमुठेपणामुळे धनगरांना आरक्षण मिळालेलं नाही, आणि हे जर नाही झालं तर आम्ही मोदींचे पुतळे चौकात चौकात जाळो, गडकरी आणि धोत्रे जे केंद्रीय मंत्री आहेत इथले त्यांच्या घरात मेंढरा सोडू, आणि प्रत्येक खासदाराचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या घरासमोर घंट वाजव, याची कल्पना साहेब आपण केंद्र शासनाला द्यावी, ही नम्र विनंती। करण जोहरचं नाव घे तरच वाटशील अशी स्पष्ट धमकी एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्याचं आरोपी क्षितिज प्रसादच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलंय। रविवारी क्षितिज प्रसादचे वकील सतीश मानशिंदे यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातील रिमांडवरील सुनावणी दरम्यान कोर्टाला ही माहिती दिली। इतकंच नव्हे तर वानखेडे हे कशा पद्धतीनं दिग्दर्शक क्षितिज प्रसादची चौकशी करत आहेत आणि त्या दरम्यान त्याचा छळ केला जातोय याची माहितीही मानशिंदे यांनी कोर्टाला दिली।